चल मेरे कलर दे ते गए मैका आवाज मैका ये लगा फिक्स है फूट उठ कसं का झालं हां ते तुला पेपर आले ते तुला उठ उठ चल उठ उठ ये हां थोडा वेळ चल बरे का दा बरे अरे नको नको अरे पण कसं का म्हणजे तुला पेपर पाहिलं होतं काय कुठे राहतो तो ये तो लातूर का आहे इकडे कसं लागतो तू मग तुला पेपर वगैरे राव कसं लागणार सोडलाय केडा तर बघित आहे काय खाल्लं का नाही पैसे नाही तुला खाऊ घालतो पैसे देण्यापेक्षा तुला खाऊ घालतो मी काय शिंदे मी पण मोठा माणूस नाही मित्रांनो मला काय असं म्हणजे मोठेपणा माझा गाजवायचं नाही आहे मी इथं गाडी लावायला एक आमची कविता चव्हाण म्हणून मॅडम आमची खास इथे ओळखीची आहेत त्यांना मला भेटायला आलो तुम्ही त्यांना आणि हा व्यक्ती तर पेपर येऊन फिट्स येऊन पडला होता इथं तोंडामधनं फेस वगैरे झाक त्याच्या येत होतं आणि मी मला जेवढं माहिती आहे कारण मी फिटनेस ट्रेनर असल्यामुळे जेवढं माहिती मी तेवढं केलं यांना रिकवर केलं आता हा माणूस जो आहे तो लातूरवरनं अरे बरं का तुम्ही सोडून का वर आले लातूरवरनं कशाला काय बायको मारली काय केली मग कशाला रागात 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 राग माहित ना राग म्हणजे भीक माग माहित ना कशाला पाहिजे आता जर समजा मी नसलो असतो गाडी उडून गो मित्र मित्रांनो या सेंटरला ते पडले असते आणि हे नॅशनल रोडचा हायवे आहे हा सोलापूरचा नॅशनल रोडचा हायवे आहे एक गाडी झटक्यामध्ये उडून गेली असती अरे कशाला पाहिजे आणि ते तोंडात भकाभक वास मारला दारूचा बघा आमची अंजली पण सांगते दारू नका पिऊ लय वाईट अशी दारू ती सांगते अंजली ताई आहे अनिकेत भाऊ आणि नारायणकर आपला छोटा भाऊ आहे आपली हे कांबळे दादा आहेत ह्यांना हाय कर माझे सर्व सोयीच्या माझ्याकडून आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला उद्दंड आयुष्य देव ही स्वामी समर्थांची प्रार्थना बिल दे तुझी पगारीतले पैसे दे नाही मी देत नाही तुझ्या पगारीतले पैसे देतो तू दे लवकर सर मिळाले पैसे आणले पैसे ओ दादा भांडे बिंडे येतं काय घासाला आणली 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 का मित्रांनो सावकारी भाई पगार काढलेले आहेत त्यांचे ओ दादा घ्या ओ दादा मोबाईल का नको मला परत 10 रुपयाचं दूध प्याचा 1000 रुपये मागून घे दे चल दादा मी तर सगळं चालत नव्हता मला कुठंच तोंड दाखवायला जागा ठेवत नाही तोंड दाखवा दादा येत आहे सर म्हणायचं सर म्हणायचं सरांना दादा ठीक आहे ओके 20 परत देऊ ना कडक कडक नोट असेल तर त्यांना तर परत 10 वेळा चेक कर किती 20 नोट दिलं ते होते मला शोरूम नोट आहे आता करकरीत आली आहे चल नोट आहे तू मी तर चल बघून तुला दादा राव जाऊ चल नोट काय मोबाईल कोणाचा आहे मोबाईल चोरली बघा अरे चल लगेच गडप तिकडे पाणी कुठे गोळा बघा हे करते बघा
मित्रांनो, तर दिवस कालचा आमचा खूप चांगलाही गेला आणि थोडासा ते दारू पिऊन पडलेला माणूस त्याला फिट्स आले होते, थोडा त्या फेस यायचं त्यालाही अचानक एकदम नशीब तो माझ्यासमोर पडला म्हणून अचानक मी आडवी गाडी लावली आणि अंजिलला पण मला सांभाळता आलं नाही अचानक, आणि तरी मी दोघांना सांभाळून अचानक उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आरतुरू बोलणं का झालं कारण काय तो माझ्याच वयाचा होता, म्हणजे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा होता, पण तो दारू वगैरे पिल्यामुळे सगळे अवतार त्याचा पूर्ण बिघडलेला होता. असो पण जीवनात कधी कोणी दारू पिऊ नये, कुठलंही व्यसन नसावं. मी जन्मात कधीही अजून चहा पिला नाही, व्यसन नसावं कुठल्या व्यक्तीला कधी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका. जय हिंद, बाय.